लेश परशुराम श्री श्री निलेश परशुराम शेळके असतील आणि त्यासमवेत भाया मात्रे आपल्या सर्वांचे लाडके यांचा वाढदिवस आहे. तर तुम्हा सर्वांना गावदेवी शिवशंभो क्रिकेट क्लब बाधाईच्या माध्यमातून या संपूर्ण आयोजक कमिटीच्या माध्यमातून कॉमेंट्री बॉक्सच्या माध्यमातून वाढदिवसाच्या मनपूर्वक आणि खूप खूप अशा शुभेच्छा. ईश्वरचरणी प्रार्थना असेल तुम्हाला अनंत आयुष्याच्या खूप खूप शुभेच्छा अशा. तर गोलंदाजी मार्कवरती रफ्तार का सौदागर म्हणून ज्याची ओळख आहे असा गोलंदाज. तर प्रवीणजी कातारा साहेबांचा देखील शुभ सन्मान इथे मात्र केला जाईल. पुन्हा एकदा विकी शेळके यांना विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते कातारा साहेबांचं यथोचितपणे स्वागत सन्मान करायचं आहे. तर साहिल खानावकर हे गोलंदाजी मार्कवरती आहेत, त्यांचा देखील आज वाढदिवस मला वाटतं 12 वाजून गेलेत म्हणजे होता. त्यांना देखील वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा आणि पाहूया आज मात्र नावडे संघाला ते स्वतः गिफ्ट देतात का आपल्या वाढदिवसाच्या माध्यमातून. तर स्ट्रायकिंग एंडला फलंदाज प्रसाद पाडील आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला फलंदाज सुपन मात्रे. गेम ऑन, पहिला चेंडू. अकुट टप्पाचा बॉल फटका फसतोय, स्वतः आपल्या फॉलो थ्रू मध्ये झेल घेण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र सोपा प्रसाद पाडीलला माघारी परतावं लागेल. बिग विकेट बॅक टू दी पवेलियन. प्रतिष्ठान प्रेमनाथ इलेव्हन नावडे संघाचे पुरस्कर्ते जर आपण पाहिले निलेश मात्रे साहेब जर आपण मैदानावरती उपस्थित असाल तर आपल्याला देखील विनंती आहे की आपलं स्वागत या संपूर्ण क्रीडा स्पर्धांच्या माध्यमातून. आपली जागा ही आमच्या व्यासपीठावरती आमच्या मनामध्ये आहे. आपण व्यासपीठावरती येऊन निश्चितपणे या क्रिकेट स्पर्धांचा मात्र आनंद घ्यायचा आहे. तर नवीन फलंदाज शुभम भोपी मात्र मैदानाचा ताबा घेतोय. शुभम भोपे आपण पाहू शकाल विराट नंबर 3 डावखुरताचा फलंदाज बाद झाला, त्याची जागा भरून काढण्यासाठी नवीन डावखुरताचा फलंदाज मात्र मैदानावरती पाठवण्यात येतोय. चांगली रणनीती संघनायकाची देखील आपण मैदानावरती पाहू शकता. साहिलला पहिल्या बॉलवरती सफलता मिळतीये. पुढचा बॉल वेगाने मित्रांनो पूर्णपणे बीट केला गेलाय. तर नक्कीच यावर्षी खूप सुरेख प्रवास या संपूर्ण यंगस्टर यंग ब्रिगेड खेळाडूंचा नक्कीच राहिलाय. खूप सारे मैदानं मात्र नक्कीच या नावडे संघाने गाजवली आहेत. साहिल खानावकर असेल, विराज मात्रे असतील, रोहन असतील, असे दिग्गज खेळाडू मात्र या संघामध्ये नक्कीच खेळताना आपल्याला पाहायला मिळतात आणि ह्यावर्षी त्यांचा परफॉर्मन्स देखील त्यांच्या नावाप्रमाणेच झालेला आपल्याला नक्कीच पाहायला मिळालाय. पुढचा बॉल यावेळेस मात्र सबमरीन डिलिव्हरी, टप्पा पडला, परफ्यूम डिलिव्हरी माफ करा आपल्याला पाहायला मिळते. फलंदाजाच्या नाकासमोरून चेंडू काढला जातोय आणि नक्कीच फलंदाजाला मात्र चेंडू पाहण्याशिवाय कोणत्याच प्रकारचं प्रत्युत्तर नाही आहे. जबरदस्त गोलंदाजी, लेदर बॉलची जी पनवेल प्रीमियर लीग सुरू आहे ते देखील जबरदस्त कारनामे या लेदर बॉल क्रिकेटमध्ये देखील साहिल खानावकरने केलेत. आणि तो साहिल या मैदानावरती आपण पाहिलं तर चांगली कामगिरी करत असताना 1 for the overचा इशारा इथे मात्र पंचांच्या माध्यमातून केला जातोय. वॉर्न केलं गेलंय साहिलला, जर का आणखीन एक बाउन्सर ठोकलात तुम्ही तर मात्र एक धावणे तुम्हाला पॅनलाइज नक्कीच केलं जाऊ शकतं. बॅक टू बॅक 2 निर्धाव चेंडू, संघाचा धावफलक स्थिरावतोय 1 for the 1. संत गतीने क्रिकेटचा खेळ मात्र पुढे नक्कीच सरकताना पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र राडार मध्ये चेंडू परंतु सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये, कोणत्याच प्रकारची चूक मात्र जितेशच्या माध्यमातून नाहीये आणि आला पावली माघारी परतावं लागेल. फलंदाज सोपन, सोपान मात्रे बॅक टू द पवेलियन. टीचे नावडेगावचे आमचे निलेश दादा मात्रे दिवेश कॉन्ट्रॅक्शनचे यांचं आगमन झालंय. त्यांचं स्वागत करेल आणि त्यांना विनंती करेल की आपण याबो व्यासपीठापती आणि जर यूट्यूबच्या माध्यमातून मॅच एन्जॉय करत असतील तर त्यांचं देखील आम्ही
मनपूर्वक स्वागत करते हैं। तर नक्कीच आपण पहिल्या तिथून चेंडूंची संख्या तर 5 चेंडू झालेले, साहिलने 2 विकेट्स प्राप्त करून दिले, सोपान मात्रे म्हणजे सलामीची जोडी तंबूच्या दिशेने परतवण्यामध्ये यश नक्कीच साहिल खानावकरला मिळत आहे। खूप कमी वयामध्ये मोठं नाव लौकिक या खेळाडूने मात्र आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून नक्कीच प्राप्त केलंय। आज हा साहिल आपण पाहिला तर व्यावसायिक दर्जेचा खेळाडू जरूर झालाय। आपल्या गोलंदाजीच्या जोरावरती भन्नाट वेग, अतिशय सुंदर ऍक्शन देखील आहे, तेच मैदानावरती पाहायला मिळते। परंतु यावेळेस मात्र लॉंग ऑन खुलं केलं जातंय, जबरदस्त क्षेत्ररक्षण जितेशच्या माध्यमातून दुसऱ्या धावेची संधी, रनआउटचा खतरा। परंतु इथे आपण पाहिलं तर साहिल मैदानावरती चुकतो आणि क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाहीये। वेगाने चेंडू फेकण्याचा प्रयत्न, गरज होती का हा प्रश्न आता मात्र साहिलला, पण पाहतोय काय मैदानावरती गमतीशीर क्रिकेट खराब थ्रो, परंतु शेवटच्या क्षणाला चांगलं कलेक्शन मैदानावरती। मित्रांनो, ही जर का व्हिडिओ क्लिप साईप्रीत लाईव्हने व्हायरल केली ना तर नक्कीच व्ह्यूअर्स वाढू शकतात। पण पाहिलं तर मैदान आपल्याला नक्कीच पाहू शकता, धावून 4 धावा पूर्ण केल्या जात आहेत टीमची रनस। तर बॅट्समॅनबाबतीत मन्नू भगत यांचं आगमन झालंय, वेलकम, आम्ही स्वागत करतोय। आणि आमदार चषकाच्या वतीनं साहेब आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत। तर गोलंदाज आपण पाहिलं तर एपी अर्थातच आदिनाथ पाटील आपण पाहतोय, स्ट्रायकिंग एंडला आपण पाहिलं तर राज असेल, राज जाधव आणि रोहित घरत ही जोडी मैदानावरती। आघाडीचे तीनही फलंदाज मात्र बाद झालेत पहिल्या षटकाच्या शेवटच्या बॉलवरती आपण पाहिलं मित्रांनो। तर नाहक आपल्या विकेटचं पतन मात्र खेळाडूने केलं, 4 धावा मिळाल्या होत्या, परंतु आपण पाहिलं तर आपण मनुष्यामध्ये लालसा कधीच कमी होऊ शकत नाही। 4 धावा मिळालेल्या असताना देखील 5व्या धावेचा प्रयत्न, आणि त्या प्रयत्नांमध्ये मात्र स्वतः मनू भगत साहेबांचा सन्मान केला जाईल। साहेब या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपला आयोजन कमिटीच्या वतीनं आम्ही सन्मान करत आहे। सन्माननीय मनू भगत साहेब आज स्पर्धेसाठी उपस्थित राहिले आहेत। तर यावेळेस मात्र शिवसेना उपविभाग प्रमुख मनू भगत साहेबांचा सन्मान आमच्या व्यासपीठावरती होत आहे। तर नक्कीच मैदानावरती षटकार मात्र ढोकला जातोय, आदिनाथ पाटीलचं स्वागत षटकाराच्या माध्यमातून मैदानावरती केलं गेलंय। पहिल्या ओव्हरमध्ये साहिल खानावकरने दमदार गोलंदाजी दाखवली, केवळ 5 धावा खर्च केल्या, परंतु आदिनाथच्या पहिलाच बॉल लोअर फुलटॉस होता, ताकदीचा वापर पाहायला मिळाला, टोला प्रॉपर पाहायला मिळाला, आणि त्यावरती षटकार देखील अतिशय सुंदर आपल्याला पाहायला मिळाला। सर्व गोष्टी सुंदर होत्या, धावा देखील सुंदर आहेत, रन गती जाऊन पोहोचते ती आपण पाहिलं तर 11 धावा धावफलकावरती। पुढचा बॉल पुन्हा एकदा ऑन साइडला फटका वळवलाय, एकटं पबडल्यानंतर चेंडू जाईल सीमा पार, रन्स मिळतील 4।
तर नक्कीच बॅक टू बॅक दोन मोठे फटके साहिलच्या गोलंदाजीचे निश्चितपणे मी म्हणेल. पहिल्या ओव्हरमध्ये जी दमदार गोलंदाजी केली होती त्याहूनही जास्त दमदार फलंदाजीची सुरुवात दुसऱ्या ओव्हरमध्ये होताना पाहायला मिळते. पाचव्या क्रमांकावर आलेला फलंदाज राजघरच्या माध्यमातून आघाडीच्या फलंदाजाला जी कामगिरी करता आली नाही ती कामगिरी मात्र आता फलंदाज राजच्या माध्यमातून मैदानावरती होताना आपण पाहू शकाल. चेंडू मला वाटतं थोडासा हरवला, नवीन चेंडूची मागणी मैदानावरती केली गेली आहे. कोणत्याही क्षणाला जर का चेंडू हरवला तर त्या क्षणी तुम्हाला नवीन चेंडू दिला जाईल याची नोंद मात्र करायची आहे. आणि सर्व संघांना विनंती असेल जेव्हा तुम्ही चेंडू चॉईस करताय मित्रांनो तेव्हाच आपण दोन चेंडू मात्र चॉईस करून ठेवायचे. आणि म्हणजेच कधी चेंडू जर का हरवला तदंतर मात्र सामन्यामध्ये व्यत्यय येणार नाही आहे. यावेळेस नवीन बॉल आदिनाथ पाटीलच्या हातामध्ये, फटका फसतोय इथे मात्र आदिनाथ झेल पूर्ण करेल का? तीन क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि आदिनाथने मात्र स्वतः होकार घेतला आणि तो झेल देखील पूर्ण केला. बाद होते फलंदाज राजघरत. बॅक टू द पवेलियन. त्रस्त होता तम्यांनी घेतल्यान छातीवर घा, नवी मुंबईच्या विमानतळाला द्या दीपा पाटलांचं नाव, नवी मुंबईच्या विमानतळाला द्या दीपा पाटलांचं नाव, नवी मुंबईच्या विमानतळाला. तर नवीन फलंदाज आपण पाहतोय धनंजय भोपी यांना मैदानाचा ताबा घेत असताना इनॅट नंबर 6 सहाव्या क्रमांकाचा फलंदाज मैदानावरती आलाय. आतापर्यंत केवळ 9 चेंडू झालेले, 4 गडी तुम्ही बाद केले तर विकेट थांबवावे लागतील, पार्टनरशिप मात्र बिल्ड करावी लागेल. तर या दरम्यान आपण पाहिलं तर निलेश कन्स्ट्रक्शनचे प्रोप्रायटर सर्वे सर्वा सन्माननीय श्री निलेशजी म्हात्रे नावडे संघाचे पुरस्कर्ते आपण पाहतोय. यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर देऊन मात्र स्थानपण व्हायचं आहे. त्या समवेत आपण पाहिलं तर परिजता शेळके साहेबांचं देखील ते शुभागमन होताना पाहायला मिळते. आपला देखील मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत आहे. मी दादांना विनंती करेन की आपण देखील व्यासपीठावरती येऊन मात्र या क्रिकेटच्या स्पर्धेंचा नक्कीच आनंद घ्यायचा आहे. तर यावेळेस चांगलं क्षेत्ररक्षण मात्र मैदानावरती या खेळाडूंच्या माध्यमातून पाहायला मिळालं. पहिले 2 चेंडू थोडेसे खराब होते परंतु त्यानंतर चांगलं कमबॅक मैदानावरती केलं गेलंय गोलंदाज आदिनाथ पाटीलच्या माध्यमातून. पुढचा बॉल घेऊन येईल पुन्हा एकदा बॉलर. या षटकातला जवळपास मला वाटतं 5वा चेंडू असेल. हा चेंडू देखील हवेमध्ये, साहिल इथे मात्र थोडीशी अगोदर उडी मारली आणि त्या कारणास्तव चेंडू आणावा लागेल सीमापार. तर यावेळेस आपण पाहिलं तर षटकार मात्र येतोय. आदिनाथ पाटील पूर्णपणे थोडासा महागडा ठरतो या मैदानावरती. कल्पेश पवार अतिशय वेगाने चेंडू खाली आला होता परंतु आपण पाहिलं मित्रांनो तर चेंडू काय हाताला येत नाहीये. 2 षटकांचा वाजवी खेळ इथून समाप्त झालाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या आपण पाहिली तर 23 धावा धावफलकावरती. नावडे संघ त्यांची मजबूत बाजू जर आपण पाहिलीत मित्रांनो तर गोलंदाजीसाठी ओळखला जातो. आपण पाहिलं तर अगदी रोडपाली संघाला देखील या संघाने मात्र आपल्या गोलंदाजीच्या जोरावरती पूर्णपणे निस्तानाभूत करून सोडलं होतं. साहिल खानावकरने त्याची प्रसिद्धी पहिल्या ओव्हरमध्ये दिली गेली होती परंतु दुसरे षटक मी म्हणेल निर्णय चुकलाय की काय. तर यावेळेस पुन्हा एकदा नो डाऊट गोलंदाज साहिलच्या हातामध्ये चेंडू सुपूर्द केला गेलाय. सडपातळ शरीरयष्टीचा खेळाडू परंतु भन्नाट वेगावरती स्वारा गोलंदाज. यावेळेचा बॉल बॅकफूट पंच करण्याचा प्रयत्न कल्पेश, जबरदस्त क्षेत्ररक्षण मित्रांनो. संघासाठी धाव जरूर वाचवली गेली आहे परंतु स्ट्राईक रोटेट होतीये आणि स्ट्रायकिंग एंडला येतोय. पुन्हा एकदा फलंदाज आपण पाहिलं तर धनंजय भोपी. या धनंजय भोपीने आतापर्यंत 1 चेंडू खेळला आणि एका धावेचं योगदान आपल्या संघाला दिलंय. क
कल्पेचं देखील कौतुक करावं लागेल. एक चांगला क्षेत्ररक्षक म्हणून या खेळाडूची ओळख आहे. परंतु आज 30 yard सर्कलमध्ये असं खेळाडूला ठेवण्यात आलेलं आहे. इथे मात्र डाईव लगावण्याचा प्रयत्न जीवाची पर्वा न करता मैदानावरती आपण पाहिलं तर जरूर सूर लगावण्याचा प्रयत्न कल्पेशने केला. शेवटच्या क्षणाला चेंडू जरूर निसटला परंतु आपण पाहिलं तर एफर्टसाठी एकदा टाळ्या झाल्या पाहिजेत. रिप्लेमध्ये आपण बघू शकता नक्कीच मित्रांनो या प्रकारे चेंडू आला कोणत्याच प्रकारचा विचार नाही केला आणि काही सेकंद हवेमध्ये डाईव लगावली गेली. तर पुन्हा एकदा सिंगल बॅक टू बॅक दोन चेंडू दोन सिंगल. क्वालिटी बॉलर आहे मित्रांनो गोलंदाज साहिल. साहिल वरती आक्रमण करावा लागेल प्रति हल्ला करावा लागेल जर रन्स बनवायचे असतील तर या ओव्हरमध्ये फलंदाजी करणाऱ्या संघाला. यावेळेस बाटीची कडा क्षेत्र रक्षक मी म्हणेल. चेंडू जर का निसटला असता तर बाउंड्रीच्या बाहेरून आणावा लागला असता परंतु शरीराचा वेध घेतोय चेंडू आणि ते त्यामुळेच की काय एका धावेवरती योगदान समाधान मानावं लागतं प्रतिस्पर्धी संघाला. एका धावेच्या मदतीने टीमची टोटल पुन्हा एकदा थोडीशी पुढे सरकती आहे. 26 रन्स ऑन द बोर्ड. पुढचा बॉल यावेळेस फटका फसतोय चेंडू हवेमध्ये स्वतः गोलंदाज साहिल चेंडूच्या खाली आणि इथे मात्र दुसरा कॉटन बोल्ड गोलंदाज साहिलच्या नावावरती. अप्रतिम थँक यू डी जे. नेक्स्ट बॉल यावेळेस मात्र कव्हर रिझर्व मध्ये फटका खेळायचा होता. क्षेत्ररक्षक उपस्थित आहे. एकच धाव इथे मात्र मैदानावरती. एका धावेच्या मदतीने टीमची धावसंख्या पुन्हा एकदा 27 धावा 5 गडीबाद 27. क्रमांक 4 आणि क्रमांक 7 फलंदाज यावेळेस अभिषेक मात्रेची वर्णी लागते. मैदानावरती आलेल्या सिंगलने स्वतःच्या डावाची सुरुवात करतोय. श्रीगणेश जरूर करतोय. यानंतर अजून देखील 2 षटकांचा खेळ बाकी आहे. मागचं षटक जर का 18 धावांचं गेलं नसतं तर काहीसे वेगळे चित्र मैदानावरती. परंतु गेलेला वेळ आणि गेलेले मॅचमधलं चेंडू पुन्हा एकदा कोणच बदलू शकत नाहीये. ह्यावेळेसचा बॉल गरंगळत जातोय एक्स्ट्रा कव्हरला. बॅकफूट पंच पाहायला मिळाला. रनआउटची संधी मैदानावरती आणि इथे मात्र रेफर केलं जात आहे थर्ड अंपायरला. इट्स नॉट आउट. फलंदाजाने आपण पाहिलं तर सुरक्षित आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचताना पाहायला मिळाला. म्हणजे 2 धावा मिळत आहेत चेंडूवरती. साहिलच्या गोलंदाजीचं पृथ्वीकरण आपण सांगायचं झालं तर 2 ओव्हर साहिलने फेकल्या. या षटकामध्ये धावा खर्च केल्या 6 म्हणजे 2 ओव्हर 11 धावा आणि 3 विकेट साहिलच्या नावावरती. एक चांगली गोलंदाजी एक जबरदस्त स्पेल साहिल मात्र समाप्त करतोय आणि अशा वेळेस गोलंदाजी मार्कवरती. टीमकडून सांघिक स्वरूपाचं चौथं तर वैयक्तिक स्वरूपाचं पहिलं षटक कोण घेऊन येत आहे हे देखील पाहणं गरजेचं. ड्रिंक्स ट्रॉली मैदानावरती. तर दुसऱ्या फेरीतील सर्व सामने हे 4 षटकांचे खेळले जातील मित्रांनो. ह्याची देखील आपण नोंद घ्यायची. तर विनंती असेल कळंबोली संघाच्या संघनायक काळभैरव इलेव्हन. कळंबोली संघाच्या संघनायक आणि त्याचबरोबर आई गावदेवी इलेव्हन. आई गावदेवी स्वरांश इलेव्हन डोंगऱ्याचा पाडा संघाचे संघनायक. या दोन्ही टीमच्या कॅप्टन्सना विनंती असेल की आपण टॉस साठी मात्र यायचंय. आणि फर्स्ट राऊंड जिंकलेल्या सर्व संघांनी एक सूचना ऐकायची आहे. सेकंड राऊंडचे जे 2 राऊंड असणार आहेत मित्रांनो
त्यामध्ये जो संघ जिंकेल जो जास्त रनांनी जिंकेल त्याला मात्र बाय दिली जाईल अशी आपण नोंद घ्यायची आहे. म्हणजे जर का तुम्हाला लकी ड्रॉ मध्ये स्वतःचं नाव कोरायचं असेल तर तुम्हाला रन्स या मैदानावरती कुटाव्या लागतील. तर नक्कीच मैदानावरती आपण पाहिलं तर गोलंदाज रोहन खानावकर आला. चेंडू हवेमध्ये फटका फसतोय विराज मात्र चेंडूच्या खाली छोटा डायनामाइट पॉकेट डायनामाइट यावेळेस मात्र झेल पूर्ण करत असताना आपल्या टीमसाठी. न्यू बॅट्समन प्रदीप गरत तू चल मैं आया आला भरत आणि गेला परत अशी गत मात्र मैदानावरती सुरू आहे. टॉस जिंकल्यानंतर जो फलंदाजीचा निर्णय घेतलाय असं वाटतंय अंगलट येतोय की काय, कारण की आतापर्यंत घडी बाद झाले ते मात्र तब्बल 6-8 क्रमांकाचा फलंदाज तब्बल मैदानावरती आलाय. रोहनला देखील सफलता मिळतीये. तर मंडप डेकोरेटर्सचे जर कोणी कर्मचारी असतील तर आपल्याला विनंती आहे, मंडपवाले अगर भैया कोई रहेंगे तो प्लीज आप कॉमेंट्री बॉक्स में आना है. तर यावेळेस हलक्या हाताने चेंडू खेळला जातोय, प्रहार करण्याचा प्रयत्न देखील केला जात नाहीये. पण पाहू शकाल सिंगल डबलचं क्रिकेट मैदानावरती आक्रमक फलंदाजी करावी लागेल. अभी नाही तो कभी नाही दोस्तो, इथून जर का आक्रमण केलं धावा तेव्हाच वाचेल जेव्हा तुम्ही धावा बनवणार. जर वाचवण्यासाठीच काय नसेल मित्रांनो तर वाचवायचं तरी काय, त्यामुळे जर का तुम्हाला धावा वाचवायची असेल दुसऱ्या इनिंगमध्ये तर या इनिंगमध्ये तुम्हाला धावा बनवाव्या लागतील, अन्यथा दुसऱ्या इनिंगमध्ये देवाचा धावा तुम्हाला करावा लागेल. रोहन खानावकरच्या षटकातले चेंडू झालेत आतापर्यंत तब्बल 4 चेंडू, शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. यावेळेसचा बॉल टप्पा पडल्यानंतर थोडासा काटा बदलतोय, फिरकी घेणारे चेंडू गरकन गिरकी मात्र घेताना पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा डॉट बॉलची समाप्ती मैदानावरती मात्र नक्कीच होताना पाहायला मिळतीये. यावेळेस रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न पंचांकडे लाऊड अपील. अपील मध्ये उत्साह जास्त आहे, आत्मविश्वासाची थोडीशी कमतरता पंच सांगतायत. लेग 22 च्या माध्यमातून ही धाव असेल, कशाही येऊ द्या धावा येणं मात्र गरजेचं आहे संघासाठी. यावेळेस लेग 22 च्या माध्यमातून सिंगल, त्या सिंगलच्या मदतीने टीमची रणसंख्या झाली ती मात्र 32. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची रणसंख्या 32. आता मात्र कोण असेल तो शेवटचा गोलंदाज, कोणाच्या हातामध्ये मात्र जबाबदारी दिली जाईल शेवटच्या ओव्हरची ते देखील पाहणं गरजेचं. तत्पूर्वी ऐकू एक सुमधुर संगीत डीजे हंशिका यांच्या माध्यमातून. संदेश आपण पाहू शकाल, एक वेगवान तेज तर्रार एक ऑलराऊंडर खेळाडू या नावडे संघाचा, नवयुवक खेळाडूंचा भरणा असलेला संघ हा नावडे संघ, आणि त्यापैकीच एक गुणवान खेळाडू म्हणजेच संदेश भोपे आपण पाहू शकता. पहिलाच बॉल जमीनला गुदगुल्या करत मात्र ट्रॅव्हल करतोय काव कॉर्नरला. चांगलं क्षेत्ररक्षण जितेशचं, कमालीचं क्षेत्ररक्षण मित्रांनो. चिताय हा भिंत ही नावडे संघाची, आणि भिंत जर का तुम्हाला भेदायची असेल तर हवाई हल्लेच तुम्हाला करावे लागतील. एकच धाव
एका धावेच्या मदतीने आपण पाहिलं तर टीमची टोटल 33 धावा. नक्कीच हरिग्राम संघाला घेर बदलावा लागेल. जी कामगिरी अपर ऑर्डरला करता आली नाही ती मात्र लोअर ऑर्डरला नक्कीच करावी लागेल. पुल करण्याचा प्रयत्न, मिड विकेट, स्क्वेअर लेग, फाईन लेग, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला फटका खेळायचा होता. चेंडू बॅटमध्ये संपर्क नाहीये, पंच सांगतात लेग पायसच्या माध्यमातून सिंगल आहे. सिंगलच्या मदतीने आपण पाहिलं तर पुन्हा एकदा 34 घरामध्ये धावफलक जाऊन पोहोचते. तर चला कळंबोली संघ, काळभैरव कळंबोली संघाच्या संघनायकाला विनंती असेल की आपण नाणेफेकीसाठी त्वरितच आयोजकांशी मात्र संपर्क साधायचा आहे. यावेळेस मात्र लेट परंतु थेट षटकार ठोकलाय मैदानावरती. तर पुन्हा एकदा मी विनंती करेन काळभैरव कळंबोली संघाची संघनायक, आपण टॉससाठी मात्र त्वरित संपर्क साधायचा आहे. तर यावेळेस मात्र पुन्हा एकदा बॅक टू बॅक दोन मोठे फटके मॅच मध्ये मजा येणार मित्रांनो. सेकंड इनिंग मध्ये हे दोन षटकार खूप निर्णायक ठरणार. संदेश भोपीवरती केलेलं आक्रमण आणि आक्रमणाच्या जोरावरती संघ पोहोचलाय तब्बल 46 घरामध्ये. वा तर नक्कीच सन्माननीय श्री परेशदादा शेळके साहेबांचं शुभागमन या मैदानामध्ये झालेलं आहे. तर मी विनंती करेन साहेबाला की आपली जागा आमच्या व्यासपीठावरती आमच्या मनामध्ये आहे. आपण व्यासपीठावरती बसून या क्रिकेटच्या स्पर्धेंचा आनंद घ्यायचा आहे. स्वागत आहे आपलं संपूर्ण आमदार चषक 2023 माध्यमातून. गती कमी केली आणि तिथून मात्र विकेट मिळवली. तर बड्डे बॉय निलेश दादा शेळके साहेबांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानपन्न व्हायचंय. तर नक्कीच संपूर्ण स्पर्धेचे आयोजक आपली त्रिमूर्ती आपण पाहू शकाल. अशोकदादा शेळके असतील, आकाशदादा मोकल असतील आणि विलासदादा शेळके असतील. यांच्या माध्यमातून आपल्याला विनंती येते सन्माननीय निलेश परशुराम शेळके साहेब, या आपण आपला वाढदिवस मात्र या क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून नक्कीच साजरा केला जाईल. तर शेवटचा चेंडू शिल्लक असेल मॅच मध्ये. एक फायटिंग टार्गेट बॅक टू बॅक दोन षटकारांनी पाहायला मिळतोय. तिसरा बॉल यावेळेस आपण पाहू शकता. नक्कीच पंचांचा बोट आकाशाकडे. ते दोन षटकार मित्रांनो दुसऱ्या इनिंग मध्ये थोडेसे महागडे पडू शकतात नावडे संघाला, की नावडे संघ सहजा धावांचा पीछा करणार येणाऱ्या कालावधीमध्ये हे पाहणं अतिशय गरजेचं. तत्पूर्वी एक विनंती असेल कळकळीची कळंबोली संघाचे संघनायक आणि त्याचबरोबर डोंगराचा पाडा संघाचे संघनायक मला वाटतं इथे उपस्थित झालेले आहेत. म्हणजेच कळंबोली संघाचे संघनायक आपल्याला पुन्हा एकदा विनंती असेल. जवळपास शेवटचा कॉल असेल, आपण टॉससाठी त्वरितच आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. तर या दरम्यान पुन्हा एकदा मी परेशदादा शेळके साहेबांना विनंती करेन की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानपन्न व्हायचंय. तर येणारे 30 चेंडू आणि मॅच जिंकण्यासाठी 47 धावांची गरज. योगेश दादा शेवटच्या दोन चेंडूंवरती आलेले दोन षटकार ह्या मॅचमध्ये मात्र नक्कीच रंगत निर्माण करणार सेकंड इनिंगमध्ये, यामध्ये कोणत्याच प्रकारची शंका नाहीये. तर नक्कीच निलेशदादा शेळके साहेबांचं इथे शुभागमन होत आहे.
आदर सन्मान्य श्री परेश दादा शेळके साहेबांचं इथे मात्र शुभागमन होते त्यांचं देखील मनपूर्वक आणि तर चला डोंगराचा पाडा संघाचे संघनायक उपस्थित आहेत. तर बर्थडे बॉय आमचे निलेश दादा शेळक्यांच्या शुभासे टॉस केला जाईल. दोन्ही टीम्सला खूप खूप शुभेच्छा. चार ओव्हरची मॅच असेल, बाकीचे रूल्स सेम असतील. तर यस, चार गोलंदाज वापरणे बंधनकारक असेल. एकीकडे आपण पाहतोय आणि दोन तुम्ही. तर यस, सेकंड राऊंड्स मध्ये जो हाय स्कोर करेल त्याला मात्र थेट सुपर एट मध्ये प्रवेश दिला जाईल याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. तर टॉस केला जातोय इथे व्यासपीठावरती. आपण पाहिलं तर हेड्स वॉज द कॉल. नाणेफेक मात्र नक्की जिंकली आहे काळभैरव कळंबोली संघाने. तर बोथ द टीम्स खूप खूप शुभेच्छा तुम्हाला मॅच करिता. चार ओव्हरची मॅच, काय घडेल हे देखील पाहणं खऱ्या अर्थानं गरजेचं. तर नक्कीच व्यासपीठावरती आपण ज्यांची आवर्जून वाट पाहत होतो असे आपल्या सर्वांचे लाडके परिचिता शेळके यांचं इथे मात्र शुभागमन होताना पाहायला मिळते. खऱ्या अर्थानं मनाच्या अंतकरणापासून आमची त्रिमूर्ती म्हणजेच आशुदादा शेळके, आकाश शेट मोकल आणि विलासदादा शेळके यांच्या माध्यमातून नक्कीच मनपूर्वक आणि सहर्षचं स्वागत आहे. त्यासमवेत आमचे दीपकबाई शेळके यांचं देखील मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत. एक गोड असं व्यक्तिमत्व दीपकदादा शेळके यांची देखील उपस्थिती यावेळेस व्यासपीठावरती होताना पाहायला मिळते. तर ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू सो मच विकी. तो बहुत बहुत शुक्रिया. चलते दोस्तों आज के पहले राउंड के अंतिम मुकाबले में. पहले राउंड का आखिरी मुकाबला आप इंजॉय कर रहे हैं. एक तरफ एसएमजी 11 नावडे और दूसरी तरफ त्रिशा 11 वागेश्वर हरिग्राम के बीच मुकाबला. तर दरम्यान मी विनंती करेन कळंबोली गावचे सुपुत्र सन्माननीय श्री मुन्ना शेठ भगत साहेब, सन्माननीय श्री उमेशजी खानावकर साहेब असतील, तदनंतर गिरीजी खानावकर साहेब आणि विजय शेठ खानावकर साहेबांना की आपण व्यासपीठावर देऊन मात्र नक्की स्थानापन्न व्हायचंय. हरिग्राम टीम ने पहले बल्लेबाजी करते हुए 46 रन बनाए और 47 का टारगेट नावडे टीम के सामने रखा है. दोनों टीम को शुभकामनाएं. विश ऑल द बेस्ट बोथ द टीम. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. आज के रात का पहला राउंड का अंतिम मुकाबला आप एंजॉय कर रहे हैं नावडे बनाम हरिग्राम के बीच और नावडे टीम के सामने लक्ष्य है 47 का. सलामी जोड़ी विराज मात्रे और साहिल खानावकर सलामी के लिए आ चुके हैं. पहले गेंद के ऊपर पहले एक के साथ शुरुआत की विराज मात्रे ने और गेंदबाजी की बात करेंगे तो प्रसाद पाटिल नावडे टीम के पैकर. नीलेश दादा मात्रे आप आइए मंच के ऊपर, आपका हम स्वागत जरूर करेंगे. नीलेश कंस्ट्रक्शन के मालिक है, आइए आपका हम स्वागत करते हैं. इस बार एक्स्ट्रा कवर की तरफ गेंद जाती भी बाउंड्री लाइन के बाहर. ये पहला शानदार चौका साहिल खानावकर के बल्ले से. तो चौके के साथ साहिल खानावकर ने अकाउंट ओपन किया चार के साथ. ब्लॉक ऑल में फेंका, वाइट यॉर्कर, बेहतरीन डिलीवरी, कमबैक करते हुए. रन संख्या की बात करेंगे पांच और बगैर विकेट के नुकसान पर 30 गेंद में 47 का टारगेट है नावडे टीम के सामने. और शुरुआत तो बेहतरीन करते हुए मैदान के ऊपर पहली तीन गेंदों में 5 रन आए. अच्छी गेंद और एक डॉट बॉल की समाप्ति. पावर प्ले का पहला ओवर प्रसाद
पाटिल द्वारा फेंका जा रहा है। ऑन साइड में एक खिलाड़ी आप देख सकते हैं, डीप मिड विकेट में, ऑफ साइड में लॉन्ग ऑफ तैनात है, केवल दो खिलाड़ी है। इस बार बैकवर्ड पॉइंट के ऊपर से गेंद को उड़ाया और गेंद सीधे बाउंड्री लाइन की तरफ। जब तक गेंद को रोकने में कामयाब रहे तब तक दो रन पूरे किए, दो के साथ रन संख्या 7 रनों के ऊपर। यस, यदि नावड़ी टीम के बल्लेबाजों ने लगातार 3 चौके 3 छक्के दागे तो हमारे आयोजन कमेटी यानी कि हमारे आकाश दादा मोकल इनकी तरफ से 5,000 का इनाम नावड़ी टीम के लिए। बेहतरीन डिलीवरी, इस बार बढ़िया गेंद पड़ने के बाद नीचे रही, सबमरीन डिलीवरी, डॉट बॉल की समाप्ति, ओवर की समाप्ति, पहला ओवर का खेल समाप्त होने के बाद टीम नावड़े की टोटल बनी है बगैर विकेट के नुकसान पर 7 और जीतने के लिए आप 24 गेंदे 40 रनों की आवश्यकता। खाली वक्त में के बात करेंगे, पहला ओवर का खेल समाप्त होने के बाद 7 रन जीतने के लिए अब 40 की आवश्यकता। चलो टीम हरिग्राम ज्यादा वक्त जाया ना करें। यस, 3 गेंदे 3 छक्के या 3 गेंद में 3 चौके भी ये बल्लेबाज नावड़े टीम के लगाते हैं तो हमारे आयोजक आकाश दादा मोकल इनकी तरफ से, यस ग्राम पंचायत सदस्य भी है हमारे आकाश दादा मोकल, आज उनका एटीएम बंडल खुला हो चुका है, 5,000 का इनाम है। लगातार 3 चौके, लगातार 3 चौकों के लिए और लगातार 2 चौकों के लिए 500 का इनाम मयंक सुभाष घरत इनकी तरफ से। गेंदबाज तैयार, ओवर नंबर सेकंड। इस बार बल्ले का हिस्सा खराब, फील्डिंग, कैच ड्रॉप और गेंद सीधे बाउंड्री लाइन के बाहर, 4 रन। रन संख्या की बात करेंगे, 4 के साथ पुल स्कोर 11। यस, मयंक सुभाष घरत की तरफ से 2 लगातार छक्कों के लिए 500 इनाम है। इस बार भी उड़ाया पॉइंट के ऊपर से, धन 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 कहती हुई गेंद सीधे 4 रन के लिए, लगातार दूसरा चौका और यदि लगातार तीसरा चौका आता है तो हमारे आकाश दादा मुकल इनकी तरफ से 5,000 का इनाम। तो ये है क्रिकेट का खेल, क्रिकेट में क्या होता है, क्रिकेट के दीवाने आज देखिए ना, मैदान के चारों बाजू में दर्शक हैं। ये हैट्रिक बॉल, ओ दिल टूटा शायद दर्शकों का, 5,000 का इनाम। रन संख्या की बात करेंगे तो 4 के साथ बने थे पुल स्कोर 15। यस, 5,000 आकाश दादा मोकल ने जमा किए यानी कि जीपे हो चुके हमारे मोबाइल में। यस, लगातार 3 छक्के 3 चौके, 5,000 का इनाम है। और इस बार भी बेहतरीन शॉट और इससे पहले वाली गेंद के ऊपर आते तो शायद 5,000 का इनाम मिलता, मगर यह आया चौका और टीम नावड़े के लिए रन संख्या की बात करेंगे तो पुल स्कोर है 19। वाह, मला काय
नहीं है तर नक्कीच आपण पाहिलं तर परिजनांचे सुपुत्र सन्माननीय श्री विशालदादा शेळके साहेबांचं देखील इथे शुभागमन आपल्याला होताना पाहायला मिळते. त्यांचं देखील मनपूर्वक आणि सहर्षाचं स्वागत आपण पाहू शकाल या संपूर्ण क्रीडा स्पर्धांच्या माध्यमातून. यस शायद विकी यहां पर हम देख सकते हैं मुकाबला आज का रात का पहला दौर का अंतिम मुकाबला है. रन बने हैं, पुल स्कोर की बात करेंगे 19 और अब जरूरत होगी 19 गेंदे और 28 रनों की. अच्छी गेंद, शॉट लाइक दैट, बेहतरीन शॉट, फिर एक बार धन 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 करती भी गेंद स्क्वायर लेग की तरफ, बाउंड्री लाइन के बाहर 4 रन. रात्रि ला तो दो ओवर का खेल समाप्त होने के बाद रन संख्या पहुंच चुकी है पुल स्कोर की 23 रनों के ऊपर और अब तीन ओवर में 24 की जरूरत है टीम नावडे को. हरिग्राम टीम को रणनीति बनानी होगी क्योंकि इस मुकाबले में जीतने के लिए विकेटों की जरूरत है और विकेटें यहां से आप हासिल करेंगे तो ही मुकाबले को मुकाबले के ऊपर पकड़ मजबूत कर सकते हैं. लगातार दो छक्कों के लिए मयंक सुभाष गरत इनकी तरफ से 500 का कैश प्राइज है. तीन छक्कों के लिए हमारे आयोजक आकाश दादा मुकल इनकी तरफ से 5000 का इनाम है. तीन चौके, तीन छक्के, दो ओवर का खेल समाप्त, रन संख्या है 23. जीतने के लिए 18 में 24 की जरूरत है. दो ओवर में बने हैं 23, तीन ओवर में 24 की जरूरत है और अब कमबैक देना होगा गेंदबाज को. ओवर नंबर 3 फेंकेंगे प्रसाद पाटिल जिन्होंने पहला स्पेल फेंका 7 रनों का और वही उम्मीद है कप्तान को कि आप यहां पर विकेट टेकिंग गेंदबाजी करेंगे. पहली गेंद हवा में उड़ाया, लॉक किया और सीधे मिड विकेट बाउंड्री लाइन के बाहर, यह पहला शानदार छक्का. फिर पेनल्टी लग सकती है, इसके ऊपर गौर करें. केवल आपके 11 खिलाड़ी वहां पर बैठेंगे, इससे ज्यादा रहेंगे तो 2 रन की पेनल्टी लग सकती है टीम नावडे. यस सभी दर्शकों के विनती होगी कि आप ग्राउंड के अंदर ना आए प्लीज. इस बार भी लव किया सीधे बल्ले से, फील्डर है कैच ऑफ. कैचेस विन द मैचेस कहते हैं ना कि पकड़ो क्या जीतो मैच. समीकरण नजदीक आता हुआ और एक के साथ रन संख्या 30 और 17 की आवश्यकता, 16 गेंदे बची है, 16 गेंदे 17 की आवश्यकता. इस बार ऑन साइट में फील्डर है, बेहतरीन प्रयास जरूर किया मगर लास्ट मोमेंट गेंद निकली बाउंड्री लाइन के बाहर, ये और एक शानदार छक्का. अरे जी यथोचितपणे स्वागत सन्मान करणे आपलं परम कर्तव्य. तर नक्कीच आपण पाहिलं तर एकच वाद आणि परेश दादा यांचं मात्र या त्रिमूर्तीच्या माध्यमातून नक्कीच यथोचितपणे स्वागत सन्मान केला जाईल. तर मी परेश दादा शेळके यांना विनंती करेन की या तर नक्कीच आपण पाहिलं तर परेश दादा शेळके यांचं इथे मात्र यथोचितपणे स्वागत सन्मान आपण पाहिलं तर नक्कीच एक तर यांचे सुपुत्र विशेषदादा शेळके आपल्याला देखील विनंती असेल की आपण देखील व्यासपीठावरती यायचं आहे, आपला देखील स्वागत सन्मान इथे मात्र केला जाईल. तर आपण पाहिलं तर एक दमदार हस्ती मित्रांनो
तर या वेळेस एक क्षणक चित्र आहेत मित्रांनो, जी सायप्रीत लाईव्हच्या माध्यमातून टिपली जात आहेत. ह्या आठवणी नक्कीच या कॅमेऱ्याच्या माध्यमातून कैद झाल्यात. तर मी तर आपण पाहिलं तर एक डॅशिंग व्यक्तिमत्व आहे, एकच वादा आणि परेश दादा यांचं मार्गदर्शन आमच्या या त्रिमूर्तीला नक्कीच लपताना पाहायला मिळतंय. तर विशाल शेळके आपल्याला देखील विनंती असेल की आपण देखील यायचंय. आपला देखील यथोचित मान सन्मान मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. आयोजक विलास शेळके आशू शेळकेचं नाव लागलं गाजायला, आयोजक आकाश मोगल दादा. तर नक्कीच परेश दादा शेळके यांचे सुपुत्र सन्माननीय विशाल दादा शेळके आणि शुभम शेळके यांचा इथे मात्र यथोचितपणे स्वागत सन्मान केला जाईल. शुभम पाटील माफ करा, यांचा इथे मात्र यथोचितपणे स्वागत सन्मान केला जाईल. तर एकच वादा आणि परेश दादा यांचे डॅशिंग सुपुत्र विशाल शेळके तर यावेळेस आणि शुभम पाटील. तर नक्कीच आपण पाहिलं तर यावेळेस मात्र एकच वादा आणि परेश दादा यांचे डॅशिंग सुपुत्र विशाल शेळके यांचं इथे मात्र यथोचितपणे स्वागत सन्मान केला जातोय. 12 गेंदे और 8 रनों की आवश्यकता है. रन संख्या 39 रन है, 12 गेंदे 8 की आवश्यकता. मुकाबला आप देख रहे हैं, टीम नावडे की तरफ ज्यादा मजबूत है कि नावडे टीम की शुरुआत बेहतर रही थी और अब केवल 8 रनों की आवश्यकता. और पहली गेंद स्वागत किया, भव्य गेंद जाएगी सीधे बाउंड्री लाइन के बाहर 6 रन. अरे जी केवल 2 रनों की आवश्यकता है. मुकाबले के ऊपर मजबूत स्थिति प्राप्त की है टीम नावडे ने और इसके बाद होगा सेकेंड राउंड का मुकाबला. 4 ओवर का रहेगा. क्लिंग बोल्ड विकेट बना और अब 10 गेंदे बची है, 2 रन की आवश्यकता. अरे जी मुकाबला जीतने के लिए टीम नावडे समर्थकों की बात करेंगे तो अब हरिग्राम समर्थक थोड़े से नाराज हुए क्योंकि इस मुकाबले में ज्यादा रन नहीं थे, 47 का टारगेट था, मगर नावडे टीम के खिलाड़ियों ने बेहतरीन प्रदर्शन किया और अब पूरी टीम. तर नक्कीच आपण पाहिलं तर एकच वादा आणि परेश दादा या कार्यक्रमातून आपल्या सर्वांचा निरोप घेताना पाहायला मिळतात. परंतु दादांना विनंती असेल की केक कटिंग करून जायचं आपण. परेश दादा एक वाढदिवस सोहळा आपल्याला तो रोल टू कॉम बॉक्स. तो केवल 2 रन की आवश्यकता. कलंबोली टीम ऑन द टॉस एंड डिसाइड टू कलंबोली संघ डिसीजन बैट फर्स्ट. यस, अगला मुकाबला कलंबोली बनाम डोंगरापारा के बीच रहेगा और ये बेहतरीन शॉट जरूर था और 1 रन बना. स्कोर इज लेवल, 1 की आवश्यकता है. आखिरी 8 गेंदे, तो चलो डोंगरापारा टीम आपको फील्ड के लिए उतरना है तो आप मंच के सामने आना है. अच्छी गेंद हल्के तो से क्लिक किया, मुकाबला जीता टीम नावडे टीम का हम शुभकामनाएं देंगे. हार्ड लक टीम हरिग्राम.